नमस्कार, आम्ही कालाक सुरुवात करूया. पहिला प्रश्न श्री लघु मामलेदार. स्पीकर सर, आय मे बी परमिटेड टू आस्क क्वेश्चन नंबर वन. ये स्पीकर सर, आन्सर इज फॉर सायकोलॉजिस्ट. स्पीकर सर, प्रश्न आशिल्लो म्हजो गोंयांत बालवाडी कितल्यो, तांकां सॅलरी कितल्यो, स्टाफाक तांच्या टिचर्स आनी हेल्पर, आनी गव्हर्मेंट प्रिमायसीस काय प्रायवेट प्रिमायसीस भाडें कितलें. रिप्लाय मेळ्ळा आनी तेतून फोण्यान टोटल 41 बालवाडीज आसा आनी तेतून 83 ते 2007 पर्यंत 16 बालवाडी ओपन जाल्यो आनी तेज्या नंतर 3 वर्सांनी 15 बालवाडीज ओपन जाल्यो. तेतून सॅलरी थोड्यांक 15,000 आसा आनी थोड्यांक 7,000 आसा मिनिमम. त्याच प्रमाणे भाडे 750 रुपया आसा आनी 200 रुपया आसा. ही बालवाडी ओपन करपाची क्रायटेरिया कितें, तांकां सॅलरी दिवपाची क्रायटेरिया कितें, आनीक प्रिमायसिसाचे भाडें. स्पीकर सर, पयले सुवातेर अंगणवाडी हो कॉन्सेप्ट सेंट्रल गव्हर्मेंटाचो आनी एज पर सेंट्रल गव्हर्मेंट नॉर्म्स बालवाडी ज्यो आसा, चडश्यो बालवाडी आसा ह्यो प्रायवेट इस्टाब्लिशमेंट, म्हणजे लोकांची घरां, कोणी घरा सायडीक रूम आसा, हेतूर चलतात. आनी सरकार जे तांकां मानधन दिता, हे मानधन दिता पळय ते एज पर सेंट्रल गायडलायन्स. पूण एक गोंया सोडून तुम्ही बाकीच्या खंयच्याय स्टेटीन वयशात जाल्यार मॅक्झिमम तांकां 3 ते 3,500 पगार म्हणटा, ते मानधन म्हणटा पळय ते मेळटा. पूण आमच्या सरकारान, म्हाका याद जाता 2004 आनी 1 ते 5 वर्सांक आमचें सरकार आसलें, त्या वेळार सुद्दां आनी ह्या वेळार सुद्दां आमचें सरकार जेन्ना येयलां तेन्ना आमी तांकां पगार वाडयला. तुजो प्रश्न दुसरो आसा की थोड्यांक 7,000 मेळटा, थोड्यांक 14,000 मेळटा, 15,000 मेळटा, हांगा बरयल्लें आसा 10,937 रुपया मेळटा. तेंच्या सिनियरिटी प्रमाणे तांकां मेळटा. आनी आतां ज्यो कोण बाई घेतल्या, जावं वर्कर आसा, जावं त्यो शिकयता पळय तांकां घेतलेल्यो आसा, तेंचे तेंच्या सिनियरिटी प्रमाणे तांकां पगार मेळटा. दुसरें, अर्बन एरिया आनी रुरल एरिया. अर्बन एरिया आसा हांगा सादारणशें जे अंगणवाडी शिकयता ते वर्ग म्हणटा, ताका सादारण 750 रुपया भाडें आसा, सरकारान केल्लें आसा, सेंट्रल सरकारान सांगलेलें आसा आनी त्या प्रमाणे पयशे दिता. दुसरें, ज्यो रुरल एरिया आसा म्हणजे गांव आसा, थंयसर 200 म्हटलेले आसा. म्हाका खबर आसा की तुजे आनी फुडलो कितें क्वेश्चन आसतलो, तुजो जर सॅटिस्फाय आसा जाल्यार फुडलो ना, सॅटिस्फाय ना अजुनूय. 1983 बालवाडी सुरू जाल्ली ताका 15,000 जाला, 1984 आसा ताका 14,000 पगार दिला, परत 1985 जाला ताका 15,000 जाला, हें कोडें कितें तेंय म्हाका कळना. सिरियल नंबर सांगता मातसो प्लीज. सिरियल नंबर 382 घे, 384 घे आनी 385. ते वेगवेगळ्या वर्सां प्रमाणे हय न्ही, सिनियरिटीन जर म्हटली हय जाल्यार 15,000 83 आनी 85 15,000 84 आसा ताका 14,000 आसा. तातूंत कितें आसा जाणा की एखादो स्टाफ आसा पळय तो ट्रान्सफर जावंक शकता, म्हणजे तो चली भुरगें समजा अशें म्हापशेचें भुरगें समज तेजें लग्न जालें आनी तें समज फोंडा गेलें जाल्यार थंयच्यान थंय गेल्या नंतर ताका पळय हांगा म्हापश्यां पळय सिनियरिटी आसा, ती सिनियरिटी ताका मेळटा आनी त्या प्रमाणे ताजो पगार जो आसा तो पगार ताका सुबेज दिलो वता. म्हाका हें कन्फ्युजन्सय दिसतात, ताका थंय सिनियरिटी मेळूंकूच जाय. 1583 जर कोणी अपॉइंट जालो, कन्फ्युजन ना, वर्सां जितली काम केला पळय हो पगार न्हय, सेंट्रल गव्हर्मेंटचो ऑनरेरियम एकदम कमी आसा. स्टेट गव्हर्मेंट एडिशनल सपोर्ट करता पळय तो वर्सां प्रमाणे आसा, त्या प्रमाणे ठरयला. समजा कोणाक तातूंत दिसता की आपल्याक मेळून ना जाल्यार ताणें जर तूं डिपार्टमेंटा कडेन करीत जाल्यार आमी करेक्शन करता. हांवें करेक्शन करून घेतलें, एक केसीन आमकां लक्षांत आयिल्लें अशेंच ताका ऑर्डर मेळून नासली ती आमी करेक्शन करून घेतल्या. कोणाची इंडिव्हिज्युअल केस आसा जाल्यार हें करची पडटली. फॉर्मुला मरे तो फॉर्मुला सांग, सांगलें तांकां उत्तर दिलें हांवें. स्पीकर सर, भाडें पळय म्हणटा त्या गांवांत 200 रुपया, त्या अब्सोल्युटली हरशी खरें कमीच, तरी पूण एक अर्बन एरिया आसा,
अर्बन एरियेन एक बालवाडी असा, ते बालवाडीक अजूनही भाडे 200 रुपये मेळटा आणि ती सिरियल नंबर 407 असा। तसे जर किती असं असे पर्टिक्युलर मला लक्षात हाडून दिले जाल्यार डेफिनेटली तेजे आम्ही हे करता पॉइंट नोट करून त्याका भाडे ज्या पद्धतीने मिळपाक जाय ह्याच्या प्रमाणे कायद्याप्रमाणे त्या कायद्याप्रमाणे त्यांना भाडे देऊचा प्रयत्न करता। श्री ग्लॅन्टिकलो एकच सर स्पीकर सर सप्लिमेंटरी ना एक उरला दोनच झाल्या स्पीकर सर जे आता क्रायटेरिया किती हे बालवाडी ओपन करपाक क्रायटेरिया किती फक्त 2 भुरगीं असल्यार कोता येता काय त्याका एक सफिशियंट मिनिमम नंबर असू जाय ती तरच बालवाडी ओपन करपाक मेळटा कारण पगाराचा जर काउंट क्वांटम पळीत 15,000 रुपया बी असा जाल्यार थंय 2 भुरगीं जर असत जाल्यार ते एक गव्हर्नमेंटा लॉस हेजेर किती क्रायटेरिया असा काय म्हणता ना क्रायटेरिया तशी एक कमीत कमी 15 भुरगीं असशी म्हणून असता किती जाता की हे थोडे ते बालवाडी जे असा त्या बालवाडीन जे मायग्रंट लोक असतात ते थोडे भितर येतात म्हणजे कामांक वचपी असतात म्हणजे आता ते लोक बेसिकली कसे असा की आपल्या गावांत येतात हांगा असतात ते समज आपल्या शेताच्या कामा खातीर समज नेबरिंग हे असा थंय वयतात आणि त्याच्या मदीं ते आपले त्यांचे रेशन कार्ड त्यांचे सगळे हांगा असा वोटिंग कार्ड असा पण ते लोक कसे असा ह्या पावसाळ्या दिसांनी वयतात आणि ऑफ सिझन म्हणून हांगा ते बालवाडीन 8 भुरगे 10 भुरगे उरता बेसिकली कमीच कमी 20 भुरगे असूंक जाय 20 भुरगे झाल्या नंतर ती बालवाडी सुरवात करपाक मेळटा हे सरकारचे नॉर्म्स असतात। श्री ग्लॅन्टिकलो स्पीकर सर आय वूड लाईक टू आस्क द ऑनरेबल मिनिस्टर फॉर विमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट जे आमच्या गावात अल्दोना इन द इन किटला आमची एक बालवाडी असा अँड तिचो एडीएन लेटर केली ते दे शूड वेकेट बिकॉज देर इज ऑलमोस्ट 15 स्टुडंट स्टार्टिंग द फॉर लास्ट 35 इयर्स अँड इट इज व्हेरी मच इन इट्स इन प्रोग्रेस पीपल आर स्टुडंट्स स्कूलिंग देर सो एडीएन लेटर केल्यार ते वेकेट करपाची फॉर होम फॉर द डिटेन सो म्हणजे माय दिस थिंग इज माय रिक्वेस्ट दॅट शूड नॉट हॅपन ते लक्ष घालून ते मातशे पोवचे दे शूड कंटिन्यू एज बालवाडी सो म्हजे उतर जाय एश्युरंस जाय। स्पीकर सर हे माझ्या लक्षात ऑनरेबल एमएलएन हाडून दिला ते हांव भितर आमच्या डिपार्टमेंटाचे एका आपोवन हाडून पूण थंय कितें घालपाक सोदता होम फॉर द डिटेन ओके फायन ओके फायन जर आमची भुरगीं थंय शिकता जाल्यार फर्स्ट प्रेफरन्स वील बी गिवन टू द स्टुडंट्स म्हणजे भुरग्यां खातीर आयज आमी सगळें करता जर तशें जर करता जाल्यार म्हाका डेफिनेटली हांव तुमकां हांगा हांगा उबो रावन उत्तर दितां की त्या भुरग्यां खातीर तो जो प्लेस आसा सीएमआ बरोबर उलोवन हांव तो त्या भुरग्यां खातीर रिझर्व उरतलो चलतलो इतकें सांगता। श्री रोहन खवटे थँक्यू। स्पीकर सर चडश्यो ह्यो अंगणवाडी आमकां सगळ्यांक खबर आसा इज फॉर पीपल फ्रॉम द पुअर बॅकग्राऊंड अंगणवाडी परमिशन मेळटा चालू जातात आतां परवरचो भाग म्हजो घेतलो जवळ जवळ 19 अंगणवाडी आसा हांवें 1 वर्स काय 16 वर्स पयलीं लेटर तुका घाल्लें तुका म्हणजे तुमचे डायरेक्टर तेन्ना म्हाका दिसता मिस्टर मसूरकर आशिल्लो की आमचे ते अंगणवाडी ज्यो आसा त्यो मात्श्यो इन्स्पेक्ट करून घ्या कित्याक फ्रॉम इन्फ्रास्ट्रक्चर पॉयंट ऑफ व्यू धाकटे रूम वयर 3 शीट्स ते गरमेन त्रास जाता किचन ना टॉयलेट ना कांयच फॅसिलिटीज ना म्हणून तुमच्या डिपार्टमेंटा कडल्यान असो कितें इनिशिएटिव्ह आसा जातून हे अंगणवाडी चॅकिंग आनी मॉनिटरींग सिस्टम आसा तांकां चॅक करतात कोण आणि इन्फ्रास्ट्रक्चर समज जाय पडटा हाजेर तुम्ही ॲक्शन घेऊन इतका डिले कित्याक घेता। स्पीकर सर ऑनरेबल एमएलएन जी आपली खंत व्यक्त केल्यात एकदम बरोबर असा की एज अ टू आपलो कोण तो वुमन अँड चाइल्ड मिनिस्टर म्हणून हांव जेन्ना आमच्या डिपार्टमेंटाची मिटींग घेता त्यांची खंत असली की आम्ही एक पत्र केला आणि पत्राचे अजूनपर्यंत दखल घेऊ ना पण आमचे मेकानिझम असे असा की जी आमची बालवाडी चलता आणि थंय हेल्पर आणि जी टीचर असा त्याच्या वयर आमची कोण ती CDPO आहा मुख्य सेविका असा हे सगळे टायम टू टायम आमकां त्याचे जे किती कशी चलता त्यांना आम्ही जे कडकडनं दिता त्यांच्यापर्यंत पावता बरें असा वाईट असा ह्यो सगळ्यो गोष्टी मॉनिटरिंग करून आमच्या डिपार्टमेंटापर्यंत आणि डिपार्टमेंट माझ्यापर्यंत पावयता इतकी इतकी गॅरंटी तुका दिता। तुमचो जो मेन प्रश्न असा की जे कंडिशन आपल्या बालवाडीचे आसपाक जाय ते बरोबर ना हो प्रश्न आख्खे गोंयभर सतयता आणि तुझो जो भाग असा बेसिकली थोडो एक सकयलो भाग जर सोडलो जाल्यार अर्बन एरिया असा आणि आन्सर दिला तरी पण म्हाका जाय तो कित्याक दिल्ले आसा ते रिपीट करपाक लागतात प्रश्न विचारात दिल्ले आसा ते रिपीट कित्याक करपाक जाय इतल्याच खातीर हांव विचारता
म्हाका तुम्ही एक कन्सल्टंट म्हणला बेतूल आणि कॅनेंगनी खातीर एक लखनौचो आणि परत दुसरे चार बिचीक म्हणून सांगला एस एन भोबे मुंबईचो परत रिप्लाय दिता आसतना सगळ्या बिची खातीर एस एन भोबे परत म्हणला पहिली बेतूलची बीच म्हण तूं अंडर प्रोसेस कॅनेंगनीची बीच आसा ताजी कितें तरी आराखडो तयार केला बाकीचो जो एस एन भोबे म्हणून एक तांकां एक चार बिची तांचे कडेन आसात तांचे सगळे एकच रिप्लाय दिला प्रॉपर एप्रोच ना म्हणून म्हणजे बेश्टी दिवपा जाय म्हणजे रिप्लाय दिला काय कितें तुम्ही वाचल्या कळटले म्हणून तुमकां परत म्हणजे रिप्लाय आसा हांगा पूण म्हाका कित्याक सांग म्हणलें तुम्ही खंय तरी क्वेश्चन असेंब्ली घातलो म्हणून रिप्लाय दिवपा जाय म्हणून कोण तरी कन्सल्टंट गेलो आणि एकच बिची कडेन म्हणजे बिचीर वचून हें वचप विजीट करप आणि सगळे कडेन सेम कॉमन हें दिलो कितें प्रॉब्लेम कॉमन सांगला प्रॉपर एप्रोच ना म्हणजे हें ना म्हणून वचपाक रस्ते ना म्हणून म्हणजे मातशें पळयात म्हणून तुमकां रिप्लाय हांवें परत सांग म्हूण सांगली स्पीकर सर हें जर उत्तर दिलां हें जर उत्तर म्हाका दिसता आपलो ऑनरेबल एम एल ए वाचीत जाल्यार आमी ज्या पद्दतीन सारकें दिवपाक जाय तें सारकें दिल्लें आसा ज्या जाग्यार स्पीकर सर बीचीस आसा पूण एप्रोच रोड ना पयलो बीच तुजो बी बीचो सब क्वेश्चन बी आसा पळय थंय कणगिनीम बीच म्हटला पळय ताका थंय आमी प्रोवायडींग टॉयलेट ब्लॉक रोड पाथवे फूड ब्रीज हे सगळें म्हटलेलें आहा पळय हें तुजें जातलें हय हें जातलें तुजें कित्याक लागून सांगता कित्याक लागून कन्सल्टंट कोण आं कन्सल्टंट कोणाचो हेजो कन्सल्टंट बोबे मरे एस एन बोबे मरे ना हातून दिवंक ना पूण तेजो कन्सल्टंट एस एन बोबे तो कन्सल्टंट कोणूय आसूं कॉन्ट्रेक्ट मिक्स करता काम म्हणून म्हणटा हांव म्हणजे रिप्लाय वाज म्हणून सारकी रिप्लाय एक पावट म्हणल्यार दोन कन्सल्टंट म्हण दाखयता हांगा एक पावट दाखयता केप्यां तालुक्या भितर कॅनेंगनी बीच आनी बेतूल बिचे खातीर तो लखनौचो म्हणटा तुमी दुसरी मागीर म्हणटा तुमी ते बाकीचे चार बिची ज्यो काणकोण तालुक्या भितर येतात केपें कॉन्स्टिट्युन्सीक जो पार्ट येता ताका म्हणटा तुमी एस एन भोबे परत तुमी परत एस एन भोबे मिक्स करतात कोणी खंयची बीच इन्स्पेक्शन केलें काय कळत ना म्हणून म्हणटा हांव बेश्टी रिप्लाय दिवपाक जाय म्हण दिली काय म्हणटा Read it carefully, it is very clear. Speaker sir, हेजो अर्थ एक एक हांव म्हाज्यान हें करूं येता कन्क्लुजन करूं येता की आमचो ऑनरेबल मेंबर जो आसा हो ऑनरेबल मेंबर टायम टू टायम फॉलोअप करना बाबू तुमकां एक सांगता की टायम टू टायम जर फॉलोअप करीत जर एग्जाम्पल म्हणून सांगता रोहन खोवटेचें सांगता रोहन खोवटेन टायम टू टायम फॉलोअप करप म्हणलें जे आमी कन्सल्टंट जे नेमल्या ह्या कन्सल्टंटा कडेन जर तुमी फॉलोअप जर केलें न्ही जाल्यार कन्सल्टंट तुका पयली स्टेटस कळटलो खंयच्या कामाचो कितको आहा तो तुका हांगा रावन हांव इतकेंच सांगूंक शकता की तुजें पयलें जें काम कणगिनीम बीच आहा पळय तें आमी रोखडेंच टेंडर करून तुजें करून दिता तुका ह्या वर्सा भितर करून दिता दुसरे बाकीचे एक मिनट दुसरे बाकीचे जे आसात पळय तुजे हे आसा प्रपोजल आहा पळय ताका प्रॉब्लम एकूच जाला की ताका एप्रोच जे रोड आसा पळय तो एप्रोच रोड हेका प्रॉब्लम जाला एप्रोच रोड आयज पयली सुवाती जाला की हे आमचे कितें तर एक्विजिशन करतलो जाल्यार प्रोसेस आहा तेजो चेंज जाल्लो आसा ते खातीर एप्रोच रोड करपा खातीर बाकीचे प्रोसेस जे आहा ते प्रोसेस आमी फुडें घेवन गेल्ले आसा सर हांव रिप्लाय म्हज्या फुड्यांक आसा रिप्लाय वाचूनच हांव उलयतां आनी फॉलोअप तुमी जे करना म्हणटा न्ही तो मुरालेज तुमचो मुरालेज म्हणून हो तो लखनौचो आसा तांचे लोक येवन गेले तांकां हांवें सायट्स दाखयली रेगुलर फॉलोअपूय करता हांव ते बेतूल बीच आनी कॅनेंगनी बीच हे दोनांतली तेणी एक खणखणचे बद्दल सगळें सविस्तर सांगलां कितें कितें आपूण मेन्शन केलां तें बेतुलाचें आजून कांय ना उरलेल्यो चार बिची दुसऱ्यो आसात त्यो तुमच्यो एस एन भोबे तो केन्ना येयलो तो पळयात तो फक्त फोन करून म्हाका सांगप आसता की येता विजीट करता आमकां सायट दाखोवपाक जाय हालीं आतां असेंब्ली क्वेश्चन घातले उपरांत येतात ते असेंब्ली क्वेश्चन परत घातले उपरांत येतात आनी बीच दाखयत म्हणटात हांव इतल्या खातीर म्हणटा जर तुमी करपाचें आसा जाल्यार मातशें फास्ट खंय फॉलोअप करप कन्सल्टंटा तर आमी फॉलोअप करतात कशें करप म्हळ्यार तुमी आतां ती इन्स्पेक्शन केला आनी रिप्लाय दिल्या कशी चारय बिची कॉमन रिप्लाय दिल्या प्रॉपर एक्सेस ना म्हणून